स्वातंत्र्यदिनी भारताची ॲथलीट ललिता बाबर ऑलिम्पिकमध्ये मेडलसाठी धावली, पण या स्पर्धेमध्ये ललिता 10व्या स्थानावर आली आहे. महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत ललितानं फायनलमध्ये प्रवेश केलाय. शनिवारी झालेल्या क्वालिफाईंग मॅचमध्ये ललितानं आपल्या हिटमध्ये 4थं स्थान पटकावलं होतं. फायनल स्पर्धेमध्ये तिला तगडं आव्हान होतं, पण हेच तगडं आव्हान पार करून मेडल पटकावण्याचा तिनं पूर्ण प्रयत्न केला, पण तिला अखेरीस 10व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. दरम्यान ललिता बाबरशी रिओमध्ये खास बातचीत केली आहे क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण यांनी. ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक्समध्ये नवा विक्रम करणारी, ऐतिहासिक कामगिरी करणारी ललिता बाबर माझ्यासोबत आहेत. पर्सनल बेस्ट तिने आपला नोंदवलेला ह्या यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये. आपण ललिताकडनं जाणून घेऊया की तिचा हा जो ऑलिम्पिकचा प्रवास आहे हा कसा आहे. ललिता, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. 32 वर्षानंतर भारतीय ॲथलीट जो आहे हा ऑलिम्पिकची फायनल खेळत होता, कसं वाटलं ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जाताना? मला खूप चांगलं वाटलं, पण कारण की मी थोडीशी नाराज होते, कारण की हिटला जे मी टायमिंग दिलं त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचे माझा जो प्रयत्न होता तो मी करू शकले नाही, कारण की पूर्ण महाराष्ट्रवासियांचं आणि भारतवासियांचं माझ्यावर तर पूर्णपणे लक्ष होतं की मी चांगलं करेन, आणि होप्स होते की मी मेडल महाराष्ट्र हे आपले भारतासाठी देईन, तर ते करू नाही शकली. पण मी माझ्या ह्याच्यानुसार मी पूर्ण एफर्ट लावले आणि पूर्ण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. आणि आजचं वेदर जर बघितलं तर त्या ज्याप्रमाणे सकाळचं वेदर होतं ते खूपच गरम होतं, आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं चांगलं करत असेल तर नक्कीच मी पुढे जाऊन अजूनही चांगलं करू शकते, आणि एवढ्या थोड्या वेळेमध्ये मी एवढं चांगलं इम्प्रूव्ह केलं हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. ललिता, मी महाराष्ट्रवंच्या दर्शकांसाठी सांगू इच्छितो की तुझी कामगिरी खरोखर चांगली होती, कारण मला आठवतंय 2015 साली एशियन गेममध्ये जेव्हा तू ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं त्यावेळी तू कामगिरी जी नोंदवली होती 9:35 त्याच्यामध्ये जवळजवळ 14 सेकंदाचा तू डिफरन्स जो आहे ऑलिम्पिकची फायनल गाठताना गाठलेला आहे. हा जो 14 सेकंदाचा प्रवास, दिसायला 14 सेकंद वाटतात, परंतु धावताना त्या ट्रॅकवर 14 सेकंदाचा हा प्रवास तू कसा चाललास, किती कष्ट त्यासाठी करावे लागले? जो मी 2014 एशियन गेम्समध्ये जो परफॉर्मन्स केला होता त्यामध्ये मी पहिल्यांदा फक्त 6 महिने मी ट्रेनिंग केलेलं, कारण की माझ्यासाठी हा नवीन इव्हेंट होता स्टीपल चेस, आणि पहिल्यांदा 5 आणि 10 हजार करत होते आणि मॅरेथॉनचं प्रिपरेशन करत होते, त्यामुळे मला हा खूपच नवीन इव्हेंट होता. आणि 6 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये मी जर एशियन गेम्सचा मेडल घेऊ शकत होते तर कोच बोला की इथून जी पुढं जी एशियन गेम्सनंतरची तयारी आहे ती फक्त ऑलिम्पिकची तयारी असेल, कारण की ऑलिम्पिकमध्ये नक्कीच आपण चांगली कामगिरी करू शकेल. जर 6 महिन्यामध्ये तू एवढं इम्प्रूव्ह करू शकते तर ऑलिम्पिकमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करशील. तर त्या हिशोबाने मी एशियन गेम्स नंतरना जे टायमिंग इम्प्रूव्ह केले 17 सेकंड म्हणजे खूपच आहे, मायक्रो सेकंडमध्ये मेडल हुकतात तर 17 सेकंड म्हणजे खूपच मी इम्प्रूव्ह केलं, आणि अजूनही पुढं चांगली इम्प्रूव्ह करेन. आज जे मी केलं ते त्याच्याशी मी खुश नाही आहे, पण मी जे पहिल्या 10 मध्ये आले आणि फायनलला 32 वर्षानंतर कोणी मुलगी फायनलला रनिंग करते तर ती माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. 32 वर्षानंतर आपण जेव्हा शब्द विचारतो, पण जेव्हा महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्राचा आपण विचार करतो, तू सातारासारख्या ग्रामीण भागात आले, दुष्काळग्रस्त गावात तू आलेस, हाच खेळ का निवडला, हाच खेळ खेळावासं तुला का वाटलं? कारण की ग्रामीण भागात दुसऱ्या खेळाला जेवढं प्रोत्साहन पाहिजे तेवढं भेटत नाही आहे, आणि गावाकडून यायचं म्हणलं तर ॲथलेटिक्ससुद्धा काही लोकांना माहिती नाही आहे. ॲथलेटिक्स हा खेळ काय आहे, किती इव्हेंट होतात, काय असतं हेही माहिती नाही आहे. पण एक मला पण हा मला एक उत्साह होता स्पोर्ट्समध्ये खेळण्याचा वगैरे, नाद होता की खेळलं जातं. गावाकडे एक शेतामध्ये पळायचं म्हणून पळत होतो, त्यावेळेस रोडही नव्हते की त्या रोडवरून रनिंग करण्यासाठी. आणि असं म्हणतात महाराष्ट्राचे रोड जे आहेत ते स्टीपल चेससाठी अतिशय योग्य आहेत, खड्डे आणि भरले नक्कीच योग्य असतील, कारण की फायनलमध्ये पोहोचणं म्हणजे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे, आणि नक्कीच ते मी अजून साध्य करून दाखवेन की पुढेही मी चांगला प्रयत्न करून. जे आपलं एशियन चॅम्पियनशिप होते 2017 आपल्या इंडियामध्ये होते आणि त्याच्यामध्येही चांगली कामगिरी करेन, आणि जो पुढचा प्रवास आहे नक्कीच कॉमनवेल्थपर्यंत जर मी खेळत राहिले तर नक्कीच कॉमनवेल्थला मेडलचे चान्सेस भरपूर आहेत, तर मी तो प्रयत्न नक्कीच चालू ठेवेन, कारण की आपल्यातून इंडियातून अजूनही कॉमनवेल्थला जे लॉंग डिस्टन्समधून मेडल यायला पाहिजे, एक कविता राऊतला आलं त्याच्यानंतर अजूनही चांगल्या प्रतीनं प्रोत्साहन आणि चांगल्या प्रतीनं मेडल येत नाही आहेत, तर माझ्या कोचने जेवढं मला हे केलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याच्यावरती नक्कीच मी चांगला प्रयत्न करेन आणि मेडल इंडियाला आणि आपल्या महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रकारे मेडल मिळवून. तुझी ऐतिहासिक कामगिरी पाहण्यासाठी केवळ 17
आता अवघा देश जो आहे तो टी व्हीच्या समोर बसला होता. या सगळ्या प्रयत्नांनंतर ऑलिम्पिकमधल्या या फायनलनंतर घरच्यांशी काही बोलणं झालं का? वडिलांशी काय बोलणार आहेस तुझा जेव्हा पहिल्यांदा संवाद होईल तेव्हा? माझं घरच्यांशी काही बोलणं झालेलं नाही आहे, कारण की मी आज चांगली रेस केली नाही तर घरचे काही विचारलं तर मी त्यांना काही उत्तर देणार हे मला प्रश्न पडला आहे. आणि कारण की सर्वजण माझ्यासाठी खूप सर्वांनीच महाराष्ट्रात आणि इंडियातील सर्वांनीच प्रार्थना सर्वच प्रार्थना करत होते. आणि मी काली मला पूर्णपणे व्हॉट्सअपला वगैरे सर्वजण मेसेज टाकत होते, फोटो पाठवत होते की तुझ्यासाठी सर्वजण आहे आणि तुला नक्की मेडल येईल. तर मी त्यांना एकच सांगितलं, आजचा दिवस माझा असेल तर नक्की मला मेडल मिळेल. ललिता, मी नक्की सांगतो की वडिलांना तुझा अभिमान असेल, वडिलांनाच नाही तर तमाम महाराष्ट्राला आणि देशाला तुझा अभिमान आहे. 32 वर्षांनंतर आम्हाला ऑलिम्पिक फायनलचा अनुभव जो आहे तो दिलेला आहेस. ललिता बाबर आपल्यासोबत होती, अगदी काही सेकंदाच्या फरकाने तिचं ऑलिम्पिकमधलं मेडल उकलं आहे, पण ऑलिम्पिकच्या फायनलला पात्र होणं हाच मुळात एक मोठा विक्रम आहे. आणि ललितासारख्या ग्रामीण भागातल्या आलेल्या मुलीने हे दाखवून दिलेलं आहे की जर तुमच्या मनात जिद्द असेल तर यश तुमच्याकडे चालून येऊ शकतं. अर्थात 2020 टोकियो ऑलिम्पिक हे तिचं ध्येय असणारच आहे. त्यासाठी महाराष्ट्रांच्या वतीने तुला शुभेच्छा देतो ललिता. तू जो आम्हाला आनंद दिलास, मिठा आनंद दिलास आणि आज जी आमची मान तू उंचावलीस त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि तुझे आभार. मी संदीप चव्हाण, रिओ ऑलिम्पिक, ब्राझील.